कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। निवासा येथे हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी शिवथाळी बनली मोठा आधार। 150 थाळ्यांचे होते वाटप। कोरोनाच्या संकटात निवासा येथील कष्टकरी व हातावरचे पोट असणाऱ्यांसाठी शासनाच्या शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत असून अनेकांची यामुळे उपासमार टळली आहे। निवासा येथील मारुती नगर प्रभागात रोज सुमारे 150 जणांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळत आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कष्टकरी लोकांची व कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन थाळी महाराष्ट्रात सुरू केली। कोरोनाच्या या संकटातही शिवभोजन थाळी सर्वांची भूक भागवताना दिसत आहे। निवासा शहरातील मारुती नगर प्रभागात कष्टकरी व हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची व कुटुंबांची संख्या अधिक आहे। राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गाळा यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते व नेवासा गावचे माजी उपसरपंच गोरखभाऊ घुले पाटील यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी कोरोनाच्या या संकटात सुरू करण्यात आली आहे। रोज 200 थाळीचे वाटप स्वयंसेवक असलेल्या कार्यकर्त्यांकडून केले जाते। यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिद्र मस्के, तहसीलदार रुपेश सुराणा, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन या कामी लाभत आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, निवासा।